निवडणुकीच्या संदर्भात तुम्ही काहीतरी गौप्यस्फोट करणार होता असं सांगितलं होतं. मी असं सांगणार होतो की ही निवडणूक नेहमीच्या जे संविधानाने सांगितलेलं आहे, जे कायद्याने सांगितलेलं आहे, जे नियमाने सांगितलेलं आहे, जे निवडणूक आचारसंहितेने सांगितलेल्या नियमाप्रमाणे निवडणूक झाली असती तर आज रवींद्र दंगेकरांचंही मताधिक्य वाढलं असतं, ते जवळपास 25,000 गेलं असतं आणि काही का होईना कमी मतांनी नाना काटे देखील निवडून आले असते. कारण सत्ताधारी पक्ष रुलिंग पार्टी म्हणून ज्यावेळेस प्रचार करत असतो आणि पत्रकार मित्रांनो तुम्ही तुमच्या मित्रांना पुण्याच्या जे तुमचे त्या चॅनलचे प्रतिनिधी आहेत त्यांना विचारा तिथं काय प्रकार चाललेले होते आणि काही त्यांचे मंत्रीच महात्मा गांधीवरून येणार आणि कुणाला भेटणार अशा प्रकारचे वक्तव्य करत होते का नव्हते. वास्तविक हे कुठल्या निवडणूक आचारसंहितेच्या नियमात बसतं.